ओबीसी आरक्षण प्रकरणी आज होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. महाराष्ट्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता गैरहजर असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता 28 मार्चला पुढची सुनावणी होईल. प्रभाग फेररचना स्वीकारावी की नाही हे निर्देश कोर्टानं आयोगाला द्यावेत अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. मात्र महाधिवक्ते अनुपस्थित राहिल्यानं सुनावणी पुढील मंगळवारी घेऊ असं सरन्यायाधीशांनी सांगितलं. त्यामुळे आता महापालिका निवडणुका पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे